सुप्रीम कोर्टाकडे सुनावणी घेऊन राम मंदिराचा प्रश्न सुटणार नाही. राम मंदिरासंदर्भात मोदी सरकारनं एक अध्यादेश काढावा, ऑर्डिनन्स काढावा आणि राम मंदिराचं काम सुरू करावं यांची मागणी आहे. सुप्रीम कोर्टाला विचारून 25 वर्षापूर्वी आम्ही सगळे लोक अयोध्येमध्ये गेलो नव्हतो, बाबरीचं ढाचा तोडायला आम्ही सगळे त्याच्यामध्ये होतो. मला आतापर्यंत नवीन समन्स आला आहे, 28 तारखेला मला CBI कोर्टासमोर उभं राहायचं, कारण मी तिकडे होतो त्यावेळेला, त्या आंदोलनामध्ये आम्ही होतो. तेव्हा आम्ही काय सुप्रीम कोर्टला न्यायालयाला विचारून गेलो नव्हतो, आम्ही बाळासाहेबांच्या आदेशाने गेलो होतो. त्याच्यामुळे हा श्रद्धेचा निवाळा जो आहे हे कुठलंही न्यायालय करू शकणार नाही. अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहायला पाहिजे यासाठी आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही. आणि शक्यतो न्यायालय अलीकडे प्रत्येक गोष्टीवरती आपली मतं मांडत असतं, काही गोष्टीपासून त्याने दूर राहायला पाहिजे.